नमस्कार, मी अमृता ऑलराउंडर या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करताना अनेक लेडीजच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवत असतात. याच प्रश्नांची उत्तरे मी आज देण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग घेऊया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे, मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करताना पूजा कोणत्या दिशेला असावी? पूजा मांडताना ती नेहमी पूर्व पश्चिमच असावी, म्हणजे देवीचे मुख पूर्व पश्चिम, पूर्व किंवा पश्चिम दिशेला आले पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, बाहेरगावी जाणार आहे तर पूजा कशी करावी? जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल आणि तिथे जर पूजा मांडायला जागा असेल तर तुम्ही तिथेही पूजा मांडू शकता, आणि जर जागा नसेल तर पूजा न मांडता फक्त उपवास केला तरीही चालतो. तिसरा प्रश्न असा आहे की देवीची ओटी केव्हा भरली पाहिजे? तसं पाहायला गेलं तर ओटी तुम्ही कोणत्याही गुरुवारी भरू शकता, आणि जर मंदिरात जाऊन भरली तर खूप उत्तमच आहे, आणि जर नाही जाणं झालं तर घरी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता. चौथा प्रश्न असा आहे की देवीची जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा देवीच्या ओटीच्या सामानात काय काय ठेवायची गरज असते? तर जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्यावेळी तुम्हाला जर साडी ठेवायची असेल तर साडी ठेवू शकता, नाहीतर ब्लाऊज पीस, तांदूळ, नारळ, खोबरं, हळकुंड, खारीक, बदाम, सुपारी, विड्याची पाने, सौभाग्याचे अलंकार हे गरजेचे आहे, फुले आणि हळद कुंकू, एवढं सामान तुम्ही देवीच्या ओटीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, जर सुतक असेल तर पूजा कशी करावी? जर तुम्हाला सुतक असेल तर पूजा मांडणी नाही केली तरीही चालते, फक्त तुम्ही उपवास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, ओटीचं सामान बदलायचे का? आपण जेव्हा दर गुरुवारी पूजा करतो तर ओटीचं सामान बदलू नका, तेच ओटीचे सामान उद्या पण होईपर्यंत आपल्याला वापरायचे आहे. पुढचा प्रश्न असा आहे, जर अडचण आली तर पूजा नाही केली तर चालते का? घरात जर दुसरे कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा पूजा करून घेऊ शकता, आणि जर घरात कोणी नसेल तर तुम्ही फक्त उपवास केला तरीही चालतो. पुढचा प्रश्न असा आहे, उद्यापनाच्या दिवशी एकादशी आलेली आहे, मग उपवास कधी सोडावा? यावेळेस उद्यापनाच्या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. जे लोक एकादशी धरतात त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी उपवास सोडायचा आहे, आणि उद्यापन मात्र गुरुवारीच करायचे आहे. पुढचा प्रश्न असा आहे, जर आपल्याकडे पूजा करताना देवीचा मुखवटा नसेल तर काय करावे? जर तुमच्याकडे पूजेसाठी देवीचा मुखवटा नसेल तर तुम्ही नारळालाच नथ घालून हळदी कुंकू लावून पूजा करू शकता. फक्त पूजा सगळ्यांनी श्रद्धेने करायची आहे, कारण देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. पुढचा प्रश्न असा आहे की मार्गशीर्ष महिन्यात काही वेळा चार गुरुवार येतात किंवा काही वेळा पाच गुरुवार येतात, तर नक्की चार गुरुवारी पूजा मांडली पाहिजे की पाचही गुरुवारी मांडली पाहिजे? मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येतील, जर चार आले तर चार, पाच आले तर पाच, या चारही आणि पाचही गुरुवारी पूजा मांडायची आहे. फक्त शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे. माझ्या मताप्रमाणे तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.